आज मिश्री या गाँव मधे आरक्षण या विषयावर या ठिकाणी एक परिसंवाद संपन्न होता है। परिसंवादाला प्रमुख पाहुणे म्हणून जे मला क्रांती संघटनेचे मुख्य प्रवक्ते रवींद्र नाईक माझ्याबरोबर अख्या महाराष्ट्राला परिचय असतील घराघराला परिचय असणारे सुधीर नाईक व्यासपीठावरील आता त्यांचा सत्कार केला आम्ही सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संजय नाईक अमोल नाईक राज्य कार्यकारिणी सदस्य नंदकुमार नाईक मुंबई शहर सचिव माझ्याबरोबर आलेले जय मल्हारचे अगदी प्रामाणिक कार्यकर्ते रवी जाधव अंकुर जाधव परशुराम नाईक योग उपाध्यक्ष आणि अध्यक्ष नरवीर उमाजी नाईक स्मारक समिती आप्पाजी चिंचिगे उपाध्यक्ष चंदगड महिला त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं असं वंदना नाईक आणि अतिशय प्रखर ज्यांनी भाषण केलं ते उमाजी नाईक सूत्रसंचालन करणारे आप्पाजी चालूचे आणि सर्व बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी दौलत लोकनेते दौलत धनाने जे आरक्षणाची हाक दिली त्या आरक्षणाची खरं तर या ठिकाणी आज दौलत धनात येणार होते तुमच्या सर्वांची चर्चा करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आणि प्रवीणदादा सांगितलेला संकल्प करण्यासाठी पहिली मीटिंग पण दुर्दैवाने कोर कमिटीचे अध्यक्ष स्वर्गीय देवेंद्रराज खोमने यांचं दुःख निधन झालं आणि संघटनेला फार मोठा धक्का बसला। दौलत नाना यांचं सर्व कुटुंब त्या धक्क्याने ऍडमिट झालं होतं त्यांना करावं लागलं आणि तिथे येण्याची माझ्यावर जबाबदारी गळा पडली। निश्चितच दौलत नानाची जागा कधीच भरून काढू शकणार नाही कारण दौलत नाना हे दौलत नानाच परंतु ही आरक्षणाची संकल्पना हे डॉक्टर जयंतराव खोमने यांची होती। ते सातत्याने दौलत नाना म्हणायचे की काही झालं तरी ही लढाई थांबली नाही पाहिजे। दौलतांना सांगितलं तर ही लढा थांबली तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही म्हणून काही झालं तर त्याच तारखेला मीटिंग घ्या त्याच तारखेला मी नसलो तरी सगळ्या समाजाने लढा प्रत्येकाने बाहेर पडा आणि म्हणून याची मीटिंगला मी या ठिकाणी उपस्थित राहिलो। मला ह्या जेव्हा दौलतांना व्हिडिओ टाकला खरंच म्हणजे समाजाविषयीची तळमळ मी नसलो तरी लढाई सुरू झाली पाहिजे। देवेंद्रराव खोमनेंचे हेच तळमळ होतं की आम्ही नसलो तरी लढाई सुरू झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज तुम्ही या ठिकाणी आलात। मी सर्वप्रथम तुम्हाला ह्या ठिकाणी सलाम करतो कारण आरक्षणाची कुणी बाहेर पडत नाही। आज प्रवीणदादा ह्या ठिकाणी जी मंडळी उपस्थित आहेत सर्व तरुण मंडळी आरक्षणाचा खरा फायदा कोण घेते तुमच्या तालुक्यातल्या आसपासच्या सगळ्यात जो नोकरी वर्ग आहे त्यातला एकही माणूस या ठिकाणी तुम्हाला दुसरी का बघतो कारण ती माणसं घरात बसून मजा मागतात आरक्षण लढा मारा काय करा आपल्याला नाव ठेवतात पण आरक्षण मिळालं ही पहिल्या बाका वाचतात। गेले अनेक वर्ष दौलत नानाने ही लढाई सुरू केली मित्र पण एकाही शिक्षित माणसाने आपल्या ह्या लढ्याला कुठं मदत केलेली दिसत नाही। कुठं आपण चार माणसं घेऊन या असं कुठं होत नाही उलट काय असेल तर ती रडून बसतात माणसं
आणि आपली मजा बघतोय. परंतु गेले चार वर्ष न्यायाधीश असलेला माणूस म्हणजे शिकलेल्या माणसं सगळ्यांना येतच नाही असं माझा दावा आहे. मी गेले 25 वर्ष काम करतो. परंतु न्यायाधीश असलेला माणूस दौलत मनाच्या हाकेला वाव देऊन स्वच्छ निवृत्ती घेऊन अजून 4 वर्ष होती त्यांची नोकरीची, परंतु मला व्यासपीठावर येता येत नाही, मला तुमच्या कार्यक्रमात भाग घेता येत नाही म्हणून त्यांनी स्वच्छ निवृत्ती घेतली. आणि जे मला तो झेंडा त्यांनी हातात घेतला केवळ आणि केवळ तुमच्या आमच्यासाठी. आणि त्यांनी जे घालून दिलेला आपला जो हा संकल्पना आहे ती पुढे राबवण्यासाठी ही आजची मीटिंग ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. आरक्षण हा विषय आता दादाने हाक दिली आरक्षण आमच्या हक्काचं, पण खरोखरच आज देशामध्ये आरक्षण किती टक्के आहे याचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. खाजगीकरण किती आहे याचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. मग सगळ्यांना मी विनंती करेन की फक्त 12% आरक्षण याच्यामध्ये ठेवले. आज आताच्या सवर्णांनी जो जो 86% 88% आरक्षण खाजगीकरण झाले. आपण 3% म्हणतो सवर्णाला 10% आरक्षण दिलं गेलं आता मोदी सरकारने. ब्राह्मणांना सवर्णाने ब्राह्मणांना दिलं गेलं. आता मराठी आरक्षण मागतात, धनगर एसटी बीजेपीमध्ये एसटी जायला प्रयत्न करतात. हे सगळं आरक्षण 50%च्या पुढे जाऊ शकत नाही. जरी आता मराठ्याला आरक्षण दिलं तरी 12% पुढे देऊ शकत नाही. आता तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना की आता सरकारनं दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टानं ते स्थगित दिली. अशा अनेक अडचणी आणि त्यात आपण आरक्षण मागतो. आरक्षण मागण्याची भूमिका काय? समजा आरक्षण आता मिळालं आपल्याला तर ती आपण किती राहू शकू, किती लोक त्याचा फायदा घेऊ शकतात त्याचा विचार करून त्याचा होणं गरजेचं आहे. आपण म्हणतो आरक्षण द्या, किती लोक आपले शिक्षित आहेत त्याचाही पाठ कोणासाठी केला पाहिजे, समाजाने केला पाहिजे. समजा आता 12 झाला मुलगा ह्याला आरक्षण मिळू शकतं का, ह्याला लाभ मिळू शकतो का? या आपल्या इलेक्शन मध्ये जर आपलं आरक्षण असेल तर आपण किती निवडणुकी लोक राहू शकतो, किती पैसे खर्च करू शकतो, किती माणसं आपल्या मागे बोलावू शकतो, हा सगळा प्रश्न आहे. आणि जर सत्ता तुम्हाला मिळालीच, धरून झाला आपल्या नायकांना आमदार झाला, पण तो स्वतःच्या ह्याने किती आमदार किती विचार मांडू शकेल, किती समाजाला न्याय देऊ शकेल, ह्या सगळ्याचा अभाव की आरक्षणा दरम्यान होता होणं फार गरजेचं आहे. कारण त्या दोन्ही गोष्टी समानतेचे. मी अकलकोटला 4 वर्षापूर्वी आम्ही सभा घेतली होती. तिथं बेडर समाज आहे. हा बेडर समाज एससी मध्ये आपलेच बांधव आहेत, पण प्रवीणदादा सौकांतिक आहेत. अशीच आम्ही सभा घेतली होती. जो जो 200-300 मुलं नानांकडे बघून आली, नानांचा ताबा वगैरे पण त्यांना वाटत होतं मिनिस्टर झाला आपल्या भेटीला. आल्यानंतर नानांनी त्यांना विचारलं को ह्यात शिकलेली मुलं किती आहेत, बॅलेट झालेली मुलं किती आहेत. दुर्दैवानी एक मुलगा फक्त उठला, ते म्हणला मी 12 पास. तुम्ही सांगा 300 मुलांचा जर एक मुलगा जर शिकला असेल तर आरे कुणाची मागे जाऊ. हाही कळीचा मुद्दा आहे, त्याच्यावर आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आरक्षण किती मागायचं, का मागायचं, आपण बेरर कुठं कशाने एसटीचे एसटी हा भाग तर आहेच, तो आपला हक्कच आहे. परंतु बाकीच्या गोष्टीचा सुद्धा आपल्याकडं त्याचा वाप होणं गरजेचं आहे. दौलतदानाची चळवळ फक्त आरक्षणापुरती नाही मित्र, दौलतदानाची चळवळ हे प्रत्येक कुटुंब हे सर्व गुण संपन्न झालं पाहिजे. सांस्कृतिक दृष्ट्या झालं पाहिजे, सामाजिक दृष्ट्या झालं पाहिजे, शैक्षणिक दृष्ट्या झालं पाहिजे. आणि कुठल्याही क्षेत्रात हा समाज मागे पडता कामा नये अशी त्याची संकल्पना आहे. आरक्षणापुरता आपण आम्ही येत नाही. फक्त एक आजची लढाई आहे आरक्षण आहे. तुम्हाला मला आवर्जून सांगावं वाटेल की कर्नाटकमध्ये आपलं राज्य होत, त्या राजाचं आडनाव मी नायकच होतो, मुळात त्यांचं आडनाव भोसले होत, परंतु नायक म्हणत आहे त्यांना. तुम्हाला त्यांना दोन पत्नी होत्या,
दुसरी जी पत्नी होती त्यांचा वंशज आर वेंकटरमण म्हणून तुम्हाला माहिती असतील आर वेंकटरमण कोण आहे काय माहिती कोण आर वेंकटरमण जेच राष्ट्रपती 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 हा तुम्हाला माहिती नसेल तुमच्या जवळ इतक्या जवळ असून सुद्धा आर वेंकटरमण हे आपल्यातले होते हे बहुतांश कुणाला माहिती नाही कर्नाटक मध्ये तुम्ही म्हणता भीमराव अस्थी यांनी केलं पण कर्नाटक आंध्र तामिळ मध्ये जे आरक्षण मिळालं ते सर्वस्व वेंकटरमण यांनी त्यासाठी काम केलं आणि त्यासाठी आपल्याला न्याय मिळाला तामिळनाडूमध्ये तुम्ही जर गेला तर ते वेदन म्हणून नाही वेदन हेच आंध्र मधले बोय आहे आपल्याला बोयाली म्हटलं जातं तो बोया आता हा बोया कोण आहे जे आज व्यंकय्या नायडू आहेत आपल्यातून उपराष्ट्रपती आहेत ते बोया जाऊ जातीचे आहेत का आपल्याला माहिती माहित नाही जे बोय आहेत तेच कर्नाटकमध्ये बेडर आहेत तेच बेडर आहेत ते बेडर आहेत तेच विदर्भातले भिल्ले आणि जे भिल्ले तेच पश्चिम महाराष्ट्रात रामोशी बेडर आहेत असा मी म्हणत नाही 1793 साली युरोपियन कंट्रीने जो सर्वे केला होता तेव्हा इंग्रज सरकार येत होतं इंग्रजाला काय तुमच्या आमच्या गोष्टीत काय इंटरेस्ट नव्हता त्यांनी सर्वे जे केला त्या सर्वेचा हा सर्वेतला 1793 हा गॅजेट म्हणजे अमेंडमेंटमधला हा विषय आहे आणि असं असताना सुद्धा आपल्याला एसटी मधून वगळलं गेलं का वगळलं गेलं त्याचा इतिहास तपासणं गरजेचं आहे त्याला काय कारण असू शकतं त्यानंतर आपल्याला आरक्षण मिळालं का नाही मिळालं मला माहिती आहे तोपर्यंत 1952 पर्यंत आपल्याला आरक्षण लागू होतं आरक्षण आपल्याला लागू होतं आपल्या निवेदनात काय म्हटलंय तुम्हाला माहितीये की 342 आणि 341 नुसार आपल्याला आरक्षण लागू होत पण 52 आपल्याला ते खंडित करण्यात आलं का करण्यात आलं 52 कायदा काय होता हे आपल्याला माहिती नाही आपल्या तालुका देशाला माहिती नाही आपल्या जिल्हा देशाला माहिती नाही हा अभ्यास संध्याकाळी असणं गरजेचं आहे प्रत्येकाने हा अहवाल आहे जो आता यांनी सांगितलं रेणुका आयोग सांगितला बापट आयोग सांगितला हा सगळा आपला पाठ पाहिजे उद्या तुम्ही इथून बाहेर जर गेला आणि जर तुम्हाला एखाद्या पत्रकाराला विचारलं कसली मीटिंग होती आरक्षणाची तुमचं कसलं मागणी आरक्षणाची एसटीचं एसटीचं आरक्षण किती टक्के आपल्याला माहिती नसते आणि हा सगळा खेळ इथं संपतो संपत जातो म्हणून मला अमोल नाईक ह्याला सगळ्यांनाच मग विनंती करायची तुम्ही हे सगळे झडस लावून घ्या माझ्याकडून आणि तुमच्या शेजारी भीमराव गस्तीने फार मोठं देवानं संशोधन केलं होतं त्याचा सगळा अभ्यास करा सगळ्या मुलांना घराघरात जाऊन सांगा आरक्षण काय आपण आम्ही कोण आहोत आणि बोया की बोया ही आंध्र मध्ये सगळ्यात प्रगत जाते वेदन हे तामिळनाडू सगळ्यात प्रगत जाते ते आपले आता कर्नाटक तुम्ही गेला तर तुम्ही रामलिंगा तुम्ही लग्न बघितले 500 कोटी रुपये लग्न खर्च केले आपली लोक आहेत मोठी बेरळ समाज हा अख्ख्या भारतामध्ये आहे तुम्हाला माहितीये हिमाचल मध्ये सुद्धा बेरळ आहे हिमाचल मध्ये बेरळ आहे एसटी मध्ये राजस्थान मध्ये बेरळ आहे दिल्लीच्या ह्याच्यामध्ये बेरळ आहेत गुजरात मध्ये बेरळ आहेत बिहार मध्ये आहेत पश्चिम बंगाल मध्ये आहेत परंतु आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही त्यांची आपली ओळख नाही आपण फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्याच्या बाहेर काही गेलो नाही मित्र तुमच्यातला उद्याचा एखादा अभ्यासक होऊ शकतो तुम्ही सगळी तरुण मंडळी या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही बाहेर आलं पाहिजे अनेकांनी या ठिकाणी आरक्षणासाठी काय केलं पाहिजे कसं लढलं पाहिजे कशा मीटिंगा घेतल्या पाहिजे ती चळवळ आता तुम्ही बघताय महाराष्ट्र काय फरक असते मला वाटते एका आंदोलनासाठी 10-10 कोटी रुपये खर्च करतात लोक आपल्याकडे 1 रुपया नाही दौलतनाने उभा केली चळवळ केवळ दौलतनाला एकटे श्रीमंत आहेत म्हणून चालत नाही आपण सगळ्यांनी त्या चळवळीसाठी हातभार लावलाच लावावा ही कळकळीची विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे आज या ठिकाणी जे 1876 अमेंडमेंट आहे 1876 मध्ये जे भिल्ल होते आज ते भिल्ल नायका ज्या महाराष्ट्रात जे जाती आहेत आपल्या भिल्ल नायका तलवार वाल्मिकी या सगळ्या जाती आपल्या आहेत त्या परंतु बेरळ रामोजी बेडर ह्याच्या पलीकडे आपण कधी तलवार ह्यांना भेटलो नाही वाल्मिकी यांना भेटलो नाही आपण नायकांना कधी भेटलो नाही त्यांना कधी आपल्या संघटनेत म्हणजे आपल्या ह्या समूहात कधी घेतलं नाही आपण तो विचार ह्यापुढे ह्या सगळ्या ठिकाणी करणं गरजेचं आहे
मला व्यासपीठावर सगळ्या मान्यवरांना विनंती करायची की आपण ह्या गोष्टी फार करणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी अशा आहेत. मला पुढार की साडेतीन सभा आहे हातकरंगलेला, त्याचा आधीच फार उशीर झालाय. मी सगळ्यांना विनंती करेन की आरक्षण लढासाठी तुम्ही सगळ्यांनी फिटून उठलं पाहिजे. एकच विनंती करेन तुम्हाला मी की जसं शिवरायांनी मावळे जन्मले तरी मी सगळ्यांना विनंती करेन दौलतपणाचे मावळे होण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हा आणि तिथून पुढची लढाई जिंकण्यासाठी सगळ्यांनी एक जिद्दीनं, जसं दादाने सांगितलं की तुम्ही संकल्पना केली पाहिजे तसा आज संकल्प करूया. मला या ठिकाणी तुम्ही बोलवलं, माझं थोडक मोडक भाषण ऐकलं, कारण दौलतपणाचं ऐकलं तुम्हाला सवय. सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो, थांबतो. जय जय महाराज.